विभोजी मुंशी नहीं जाते तुम्हारा कॉन्ट्रैक्टर तो कारण महत्ति होती है पेमेंट मी करते कॉन्ट्रैक्टर जो है नहीं जाते तुम्हारा कॉन्ट्रैक्टर तो कारण महत्ति होती है पेमेंट मी करते लाइन पूर्ण सहित है साहब या ना फुडे सर सर या ना ए पाठिया ना आपण पाठिया सर हाळू नको ना यार मला तू उमेश उमेश थांबा अमर चालू आहे अरे अमर लो पूर्ण नाही आपल्या डेक सोडून मधात फक्त असं काम झालं प्रत्येक फ्लोअर फक्त 2000 स्क्वेअर मीटर 8 x 16000 स्क्वेअर मीटर त्यांचा बिल्डिंग होईल तिथे नंतर अपार्टमेंट पब्लिक म्हणजे प्रायव्हेट 2019-2014 जो प्रपोजल आला होता त्यांच्याकडनं आलो तर आम्हाला तिथे कमर्शियल डेव्हलपमेंटचा जो पैसा आहे तो ठाणे एरियातल्या स्टेशनला खर्च करण्याची तर आपण सांगितलं की बिल्डिंग झाली तर पूर्ण इथे गर्दी होईल म्हणून आपल्या सेटिंगचं थोडं मागे घेतो तर आपण मधात सेटिंगचे जे 2 फ्लोअर मागे ना सरांनी उलटे प्लॅन नाही ना इथे समोर येऊन प्लॅन दाखवून दे ना हा ते घ्या ना पुढे हा इथे पुढे ए मित्रा मी पिचा समीर
हा प्रोजेक्ट आहे, काही छोटा मोठा काही गोष्टी कदाचित थोडाफार कमी पण होईल, कदाचित थोडाफार वाढेल पण शेवटी जो नियोजन आहे ते महापालिकेचे अभियंते आणि या सगळ्यांचा तो विषय आहे. परंतु कमीत कमी खर्चामध्ये हा प्रोजेक्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरामध्ये जी वाहतुकीची कोंडी होते, ईस्ट असेल वेस्ट असेल, TMT बसेस असतील, कंपन्यांमार्फत की काही कामगार सोडणाऱ्या बसेस असतील, या स्टेशन परिसरात आल्यामुळे दोन्ही बाजूला खूप प्रचंड अशी वाहतूक कोंडी होते. रस्ते जे आहेत जेवढे शक्य आहेत तेवढे आपण वाढवलेले आहेत आणि ती वाहतूक कोंडी दूर करण्याकरता आपण ठाणे साठीज 2 हा प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हा प्रकल्प आपण हातात घेतलेला आहे. पालकमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब यांचा पाठपुरावा आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे आणि त्याच्यातून हा प्रोजेक्ट जो सुरू झालेला आहे त्याच्या कामाची पाहणी करता आम्ही आलेलो आहोत. डिसेंबर 2022 हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. तर या कामाची पाहणी करणं, ज्या काही छोट्या मोठ्या काही सूचना असतील, स्थानिक नगरसेवक असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, त्यांच्या सूचना इनकॉर्पोरेट करणं ह्या प्रोजेक्टमध्ये हा त्याच्या मागचा उद्देश आहे. काही ठिकाणी काम थोडंफार थांबलेलं आहे, ते काम कसं लवकरात लवकर सुरू होईल या दृष्टीने आम्ही या ठिकाणी आज व्हिजिट सर्व पदाधिकारी आमचे आलेले आहेत. आपण पाहतात की ठाणे शहर किंवा ठाणे महानगरपालिका कोविडच्या काळात पण फक्त आरोग्यावरती काम न करता काही अशा दृष्टीनेसुद्धा जे आमचे काही प्रोजेक्ट आहेत ते आपण सुरू आहेत आणि लवकरात लवकर ठाणे शहराची वाहतूक कोंडीतून दूर करण्याकरता हा सगळा प्रयत्न आहे. आणि आम्हाला खात्री आहे की जवळजवळ 70-80% काम झालेलं आहे आणि लवकरात लवकर हा चांगला प्रकल्प आम्ही ठाणे ठाणेकराला सुपूर्त करू. नक्की सर, हा सतीश 2 हा प्रकल्प होत असताना अनेक ज्या समस्या, ही मोठा प्रकल्प करताना थोड्याफार अडचणी निर्माण होतात, लोकांना त्रास होतो, पण भविष्यामध्ये त्या अडचणी दूर होतात. छोट्या मोठ्या काही ड्रेनेजची लाईन तुटत असेल, पाण्याची लाईन तुटत असेल, MSEB लाईनला काही प्रॉब्लेम होत असेल, ताबडतोब अधिकारी आणि त्या ठिकाणचे जे काही ठेकेदार आहेत त्यांना आम्ही निर्देश दिलेले आहेत की लोकांना त्रास होणार नाही, जर एखादा प्रॉब्लेम झाला तर ताबडतोब तो सॉल्व्ह व्हायला पाहिजे, या दृष्टीनेसुद्धा आम्ही सूचना केलेल्या आणि त्याची अंमलबजावणी होणार आहे. सर, शहरातील घोडबंदर परिसरातून असो किंवा इतरही ठिकाणातून कोपरी भागामध्ये असंख्य नागरिक जे आहेत ते आपला प्रवास सुरू करण्यासाठी रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी येत असतात, परंतु हे जे काम सुरू आहे त्या सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना बराचसा त्रास होत आहे, त्या काम करणाऱ्या ठेकेदाराला काय सूचना दिली? त्रास कसा कमी होईल या दृष्टीने आम्ही त्याला निर्देश दिलेले आहेत, परंतु एखादं चांगलं काम होताना थोडाफार त्रास होणारच आहे. काम आहे ते, की काय रेडीमेड मोठे मोठे ब्रिजेस आहेत, रेडीमेड कुठेतरी बनवून आणता येणार नाही, जागेवर काम करावं लागतं, त्याच्यामुळे थोडाफार त्रास होत असेल. नागरिकांना माझं आव्हान आहे की काहीतरी चांगलं होण्याकरता थोडाफार त्रास सहन करावा लागतो, तसा तुम्ही त्रास सहन करावा. एक वर्षानंतर तुम्हीच या ट्रॅफिकमध्ये जर 10 मिनटं लागत असेल तर तुम्ही 5 मिनटात तुमच्या घरी पोहोचाल, त्याच्यामुळे नागरिकांनी त्यांना कोऑपरेट करावं असं मी आवाहन करतो. ठाण्याचं जे स्टेशन आहे, नवीन स्टेशन आहे, त्याच्या कामाच्या शुभारंभाबद्दल अजूनपर्यंत काही हे नाही, काय सांगत आहे? नवीन स्टेशन परवानग्या आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ऑलरेडी आमचा पाठपुरा सुरू आहे, पण काम सुरू झालेलं आहे. स्टेशनच्या जरी स्टेशनची जी काही ज्या ठिकाणी होणार आहे पण त्याच्या आजूबाजूची जी कामं आहेत ते आम्ही सुरू केलेली आहेत, तुम्ही जर त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला ते दिसून येईल. सर, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत किती खर्च अपेक्षित आहे या संपूर्ण कामासाठी? आता स्मार्ट सिटी आणि या सगळ्या माध्यमातून जे काही आपण